आणि विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बातम्या निराधार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. औरंगाबाद मधल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते आणि त्याचबरोबर अजित पवारांनी देखील आपल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपसोबत जाण्याचा कोणताही प्रश्न येत नसल्याचं म्हटलंय. या संदर्भातल्या सगळ्या बातम्या सगळे मुद्दे हे मुद्दामहून पसरवले जात आहेत असंही अजित पवार म्हणालेले आहेत. औरंगाबादेत बोलताना शरद पवारांनी काँग्रेसने विश्वासघात केल्याचा आरोप केलाय. त्याचबरोबर पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रावरून भाजपवरही पवारांनी जोरदार टीकास्त्र सोडलंय. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याची विनंती यावेळी पवारांनी केली. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरून महादेव जानकर यांनी केलेला टीकेला पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर शरद पवार आणि अजित पवार यांनी भाजपसोबतच्या युतीच्या बातम्या निराधार असल्याचं म्हटलेलं आहे. पवित ते काय म्हणतात. भाजप आणि त्यांच्या नेत्यांची टीका आणि सर्वांच्या प्रचाराचा हल्ला कोणावर तुम्ही बघा. तुम्ही गणपतींच्या भाषणाचा बाकी त्यांची भाषण सगळ्यांचे हल्ले आमच्यावर जे सिटिंग असतं त्यांनी आमच्या हल्ला केलं असतं. आणि गमत अशी आहे की हा ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र भूमिका घेतो त्यावेळी नेहमी त्यांचा हा आरोप केला जातो हे भाजप सेना यांच्यावरून जाणार की त्यांची जवळी ठेवून. 1999 साली ज्यावेळेला आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवायचा निर्णय घेतला त्यावेळेला आमचा हाच हल्ला होता की हे भाजपवरून जाणार. पण निवडणूक झाल्याच्या नंतर काँग्रेस पक्षाला जागा मिळाल्या नव्हत्या. पण काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना करण्याच्यासाठी मदत आम्ही केली. आम्ही काही भाजपला मदत नाही केली. जर मदत करायची ठरली असती तर भाजप शिवसेना यांचं सरकार झालं असतं. पण आम्ही ते केलं नाही. ज्यावेळेस निवडणुका जवळ येतात त्यावेळेस काहीतरी एक लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं स्टेटमेंट करायचं आणि लोकांना विचार करायला भाग पाडायचं अशा प्रकारची नीती काही राजकीय पक्ष आणि काही राजकीय पक्षांचे नेते त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करतात. पण मी आज आपल्या या उपराजधानीतनं महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो आमचं कुणाशीही साठं लोटं नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही अनेक जण मला अनेक वर्ष ओळखता. आमची मतं स्पष्ट असतात. त्याच्यामध्ये कुठेही आम्ही हात एक बाहेर एक अशा प्रकारची भूमिका ठेवत नाही आणि त्याच्यामुळं आमचं कुणाशीही साठं लोटं नाहीये. दरम्यान काँग्रेसने राष्ट्रवादीचा विश्वासघात केल्याचंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला काँग्रेस पक्षाने सर्व मतदारसंघामध्ये अर्ज मागवले आणि मुलाखती घेतल्या त्याच वेळेला थोडी शिक्षा चालू लागली. पण आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की आम्ही फक्त माहिती घेतो यापेक्षा दुसरं काही नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमची त्यांची चर्चा चालू असताना त्यांनी काही उमेदवारांची यादीसुद्धा नावासकट प्रसिद्ध केली. त्याच्यावरून ही गोष्ट अधिक स्पष्ट झाली. ज्यावेळेला आपण युतीच्या जागांची चर्चा करतो चर्चेच्या टेबलवर असतो त्यावेळेला मतदारसंघातली नावं कोणी कधी जाहीर करत नाहीत. पण ती नावं जाहीर करण्याच्या संबंधीचा निर्णयसुद्धा काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने घेतला गेला. याच्यामध्ये स्पष्ट झालं होतं. एकच आहे की जी 2 दिवस आधी स्पष्ट केलं त्यामुळे निदान आम्ही उमेदवार तरी उभे करू शकलो. हे जर 5 वेळेला अगदी सांगितलं असतं तर आमची आणखीन फजिती झाली असती. आता झालीच आणखीन झाली असती. तर अशा प्रकारे आरोप केलेला आहे शरद पवार यांनी. आणि इकडे लोकसभा निवडणुकीतील प्रचारावरून रासपच्या जानकरांनी केलेल्या आरोपाला यावेळी पवारांनी उत्तर दिलेलं आहे. पवित काय म्हणाले शरद पवार. पवारसाहेब, महादेव जानकरांनी मध्यंतरी आरोप केला की लोकसभा निवडणुकीत आपल्या सांगण्यावरून नरेंद्र मोदी हे बारामतीला प्रचाराला आले नाही. की महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेचे मतदारसंघ आहेत किंवा विधानसभेचे 288 मतदारसंघ आहेत. मला माहित नाही नरेंद्र मोदी सगळ्या मतदारसंघात जाणार आहेत का. मी सगळ्या मतदारसंघात जाऊ शकत नाही. कारण एवढ्या मोठ्या मतदारसंघात सर्व राज्यामध्ये इतक्या दिवसात प्रवेश करणं हे काही साफी गोष्ट नाही. काही ठिकाणी जाता येतं, काही ठिकाणी जाता येत नाही. साधारणतः लोक ठरवतात कोणत्या मतदारसंघात जावं. राजकीय पक्षाचं नेतृत्व साधारणतः जिथं आपण गेल्याच्या नंतर सीट येतील आपल्या जाण्याचा लाभ होईल असं वाटतं त्या ठिकाणी कटाक्षणी जातात.
जिथं जाण्याने यत्किंचितही लाभ होणार नाही तिथं फारसा कोणी वेळ वाया घालवत नाही. ते त्या ठिकाणी आले नाहीत, कदाचित त्यांनी हा निष्कर्ष काढला असेल. आणि यासोबत बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, मात्र ब्रेक नंतर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक गप्पोसप केलेला आहे, त्यांची विशेष मुलाखत पाहिजे.